आता भिवंडी मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। भिवंडी मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते। अगदी क्षुल्लक कारणावरून दोन दुचाकीस्वारांमध्ये रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीनंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर भिवंडी शहरातील बागे फिरदोस रोडवरील पेट्रोल पंपावर सुद्धा ही घटना घडली आहे। तर केतन कुमार पटेल असं या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। पेट्रोल पंपावर एक दुचाकी विरुद्ध दिशेनं आल्यानं केतन पटेल यांनी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला हटकावलं आणि त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली। याचवेळी दुचाकीस्वारानं केतन पटेल यांना दमबाजी केली। त्यानंतर या तरुणानं आपल्या मित्रांना पेट्रोल पंपावर बोलवून घेतलं आणि त्यानंतर या दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली। तर सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून नुकतंच डोंबिवली या शहरात सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांना डोंबिवलीमधील एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्यानं नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण पसरलंय। डोंबिवली पश्चिमेत राहणारे चंद्रशेखर गुप्ता क्रॉस रोडवरून पायी जात असतानाच चोरानं चंद्रशेखर यांना मारहाण केली आणि यानंतर त्यांना खाली पाडून सोनसाखळी त्यांच्याकडून हिसकावून पळ काढलाय।